रस्त्याने चालता येत नाही, काही नाही, आम्हाला शेताला जायला जाता पण येत नाही. दुष्काळाच्या साली एस टी चालू होती, आता रस्ते फार खराब झाले सारे. बैलगाडी काल झाली पालखी काटे तिथे सगळं खळेगाव ते गायकळजळगाव रस्ता, ह्या रस्त्यावरती 7-8 वस्त्या आहेत आणि त्या वस्त्यावरती सगळे मिळून लेकर जवळपास 40 ते 45 मुलं विद्यार्थी शाळेत जातात येतात. पण ह्या जाताना मुलांचे इतके हाल आहेत की म्हणजे सांगायला ते म्हणजे तोंडाने सांगताच येणार नाहीत, इतके बेकार हाल आहेत. आणि जर ह्यो रस्ता जर नाही झाला तर ह्या विद्यार्थ्यांची शाळा बंद करावं लागेल आणि हे विद्यार्थी उपोषणाला बसावं लागतील. आता त्याशिवाय रस्ता काय होणं शक्य नाही. आणि सरकार माझ्या बाबत पूर्णपणे झोपलेलं आहे. त्यांचं काय चाललं आहे, फक्त ह्यो गेला आणि त्यो आला, गुवाहाटीला गेला आणि इकडं आला, फक्त बदलण्यातच चाललेलं आहे. इकडं जनतेचे काय हाल आहेत आणि विद्यार्थ्यांचे काय हाल आहेत हे त्यांच्या काही लक्षात आलेलं नाही आजपर्यंत, आणि येणार पण नाही असं आम्हाला वाटायला लागलं. आता हे आता आमच्याच पद्धतीनं काहीतरी उपोषणाला बसून म्हणा काहीतरी म्हणून शेतकरी संघटनेच्या हिशोबाने आम्ही हे मार्गी लावायचे प्रयत्नात आहेत. पण असं वाटतंय अजूक बी शासनाने अजूक तरी जागा व्हावा आणि ह्या रस्त्याचं काहीतरी पाऊल उचलावा. सांगायची ह्या रस्त्याने बस वगैरे जात होती, गाड्या घोड्या जात होत्या, आज काहीच चालत नाही आणि माणसाला नीट चालता येत नाही. हे लेकरं जर शाळेत जायच्या टायमाला जर पडले खाली समजा तर माझ्या घरी येते शाळेत सगळं जात नाही. असं कदाचित 2-3 वेळेस झालंय. आमची ही मोठी मुलगी आहे ती 2-3 बार पडली, पडल्यानंतर मग ती पाठीमागं आली. आम्ही विचारलं काय झालं बाई, तर ती म्हणली मी सटकून पडे पप्पा, त्यामुळं मागं आली ती. मग शाळा बुडत येत बा आमच्या ह्या रस्त्या पायी. हे रस्ता खूप गदळ झालेला आहे. आता मला कामधंदे सोडून हे असे लेकरं आणायला जावं लागत आहेत. वारे गाव झाला दिवस हरासा रस्ता, एवढले लेकरं त्यांना शाळेत पाठवा नाही लागत. 8 दिवसातून एकदा दोनदा पाठीलं तर आणायला जावं लागतं काम सोडून. आता हे फवारा चालू आहे पाहतो मी. आता हे असं आणायला जावं लागत पहिले. चप्पल नाही पायात, काही नाही चलत नाही, काही नाही. पडगळगाव फाटा रस्ता असून या रस्त्यावर 1972 पूर्वी बस सेवा सुरू होती. परंतु आज रोजी या रस्त्यावर गुडघेट केले, कामराट केले, खड्डे झाले असून शेतकऱ्यासह शाळकरी मुलं वयोवृद्धांना शाळा आणि दवाखान्यात जाता येता येत नाही. शेतीचे कामे खोमून पडतात. या रस्त्यावर अनेक प्रकारचे असे बैलगाडी असो, मोटरसायकल असो, या दुर्दशा झाल्यामुळे छोटे मोठे ॲक्सिडेंट होत राहतात आणि हा रस्ता तात्काळ करण्यात यावा. या रस्त्यासाठी अनेक वेळा आंदोलन उपोषण केले आहे, परंतु या रस्त्याकडे अद्याप कोणीही लक्ष दिलेले नाही.
त्यांना म्हणून मास्तर लोक आणते पण लेकराची काय चूक नाही, रस्ताच नाही जायला तर मास्तर लोकांची चूक नाही आणल्याबद्दल. ओ म्हातारे लोक सांगत येते, पहिले त्या टायमाला एस टी जात होत्या म्हणले बारकाल तर होत तुम्ही त्या टायमाला, आज तुम्हाला सांगतो एस टीचं काही मोकळं सुद्धा चालताय ना लोकाला का. आणि एवढंच नाही समजा दवाखाने हे ते समजा जरा एका दुखाला येऊन जायचं कसं इथून, गाडी बैल सुद्धा जात नाही इथून. आज सध्या समजा गुढ घेत केलं गाळपट इथून समजा कसं जायचं बैलांसुद्धा, कसं एखाद्या डिलिव्हरी जर आली एखाद्या तिथं कसं जायचं त्या माणसाने समजा इथून.